आता पण चाललोय रोहित डांगर आणि आज माझ्यावर कोणतीही टीम नाही आहे, एकच चाललेलो आहे. कारण असं की जो ट्रेकिंगचा जो पार्टनर होता त्याला अचानक काहीतरी काम आलं आणि तो बिझी आहे, तर हा आमच्या प्लॅनमध्ये नव्हता. आता हे सुरू करतोय रोहित डांगर आणि त्यानंतर ना मी एक केंजगड आहे जवळ आणि नंतर ना मग रायरेश्वर असे तीन फोर्ट आम्ही प्लॅन केले आहे. तर माझा जो पार्टनर आहे मे बी तो रायरेश्वरला येऊ शकेल संध्याकाळी, तुम्हाला संध्याकाळी जॉईन करेल. पण आता सध्या तरी मी रोहित डांगरवर चाललो आहे आणि तुम्ही हे दिसू पाहू शकता. ट्रॅकिंग नाव रोहिडेश्वर आहे आणि ते वर तटबंदी, पण त्याला रस्ता त्या साईड दिसत आहे. दिस इज माय फर्स्ट टाईम की माझ्याबरोबर कोणताही गाईड नाही आहे किंवा कोणताही पार्टनर नाही आहे. सोबत माझ्याकडे बॅग आहे, बॅगेमध्ये आज मी आणलेलं सामान म्हणजे 3 लिटर बॉटल, पाण्याचे टेंट आहे आणि शूज अँड स्लीपर्स. खायण्यासाठी थोडेसे सफरचंद, ऑरेंज आणि केळे घेतलेले आहेत. कारण की माहिती एकदा वर गेल्यानंतर खाली टाईम लागतो. तर असं माझ्या बॅगेमध्ये वेटसुद्धा आहे आणि आता पाहूयात की कुठेपर्यंत मी हे वेट झेलू शकतो. गोष्टी करायचं आहे जर का तुम्हाला जीवनामध्ये काही गोष्टी करायच्या असतील, त्यासाठी तुमचे मित्रपरिवार नातेवाईक कोणत्या प्रकार अडवत असतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठेतरी ट्रेकला जायचं आहे, तर फिरायला जायचं आहे आणि काही कारणामुळं ते नाही म्हणले आणि तुम्ही प्लॅन कॅन्सल केला. आणि असं प्रत्येक वेळेस जर का होत असेल की त्यांच्या डिसिजनमुळं, त्यांच्या काही अडचणींमुळं तुमचा प्लॅन जर का फेल होत असेल किंवा तुमचा प्लॅनमध्ये काही चेंजेस होत असतील, कॉम्प्रोमाइज होत असतील, तर मी सजेस्ट करेल बिलकुल कॉम्प्रोमाइज करू नका. बिकॉज प्लॅन तुमचा आहे, प्लस तुम्हाला एन्जॉय करायचा आहे आणि तुमच्या जागा तेवढी हिंमत असेल तर तुम्ही तो प्लॅन एकटासुद्धा एक्झिक्यूट करू शकता. आणि काय करायचं आहे ते मग ते स्वतःलाच करावं लागणार आहे, असं नाही की त्याच्यावर डिपेंडेंट राहून कुणावर तरी चालणार आहे. तर मग तुमचे प्लॅन, तुमची लाईफ आणि तुमचा डिसिजन आणि स्वतःमध्ये एवढी तरी हिंमत ठेवायला हवी की स्वतःचे एकट्याचे प्लॅन हे स्वतः एक्झिक्यूट करावे. आपण ज्या साईडने चाललो ते गडाची मागची साईड होती आणि रस्त्यामध्ये एक मंदिर भेटलं, त्या मंदिरात दर्शन करून मी गडाला एक वेगळा मारून त्या प्रवेशद्वाराकडे चाललो आणि तुम्हाला वर प्रवेश चालत असेल. ॲक्च्युली यायचं होतं ह्या साईडनं पण एकटा असल्यामुळं माहीत नव्हतं. मे बी तो पण रोड होता, चांगला रोड होता तो पण हायकिंगसाठी. आणि हे समोर दिसतोय तो एक बुरुज आहे, त्या बुरुजच्या मागच्या बाजूने मी त्याला वरसामारून आणलो आहे. आणि आता आपण प्रवेशद्वारातून आतमधून जाऊन गडावरचं काय दृश्य आहे ते थोड्या वेळ पाहूया. प्रवेशद्वार आहे इथे झाल्या दसऱ्याच्या मुलांच्या मागे दिसते तुम्हाला. हा आहे रोहिगड, सॉरी रोहिडा, आणि यालाच विचित्रगड देखील होतो. प्रवेशद्वार पार करून वर येताना त्या दगड्याच्याच पायऱ्या आहेत आणि मोठ्या पायऱ्या आहेत, तेथे छोट्या छोट्या पायऱ्या आहेत आणि थोडंसं वर आले तुम्हाला दिसेल का एक बुरुज आहे. हा मे बी दुसरा दरवाजा असेल. तर वन विभाग बोर्ड मी माहिती लिहिली होती पण खूप दिवस झाले म्हणून ती माहिती गेलेली आहे. पण दिसत आहे दुसरा प्रवेशद्वार आहे, पाण्याची एक टाकी आहे, तळ आहे, तर उतरू नका, पाणी प्या उतरू नका अशी सूचना दिली आहे. आणि बहुतेक हेच असावं ज्यांनी पाणी तर खाली जाऊन बघूया जरा. स्वच्छ पाणी आहे आणि येताना गावठाण करून मी ऐकलं होतं व पाण्याचं तळसुद्धा आहे आणि तर पाणी पिऊ देखील शकता तुम्ही. आपण द्वितीय प्रवेशद्वार स्टॉप आपल्याला आणि सध्या तरी तटबंदीच्या साईडनं जो काही व्ह्यू असणार तो पहिल्यांदा आपण एक्सप्लोअर करूयात. किल्ल्याची मध्यभागी काय आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, हे देखील आपण जाणून घेऊ. समोरचं बघलं एक व्ह्यू दिसत आहे. मला असं तो पुरुष बघितलेला त्या पुढचा जो पुरुष आहे, दुसरा पुरुष आहे गोदरेज अँड व्हॉइस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने बँक करून जातो. आपण वर्क करण्याचा प्रयत्न करतो आणि हा बघून समोर तुम्हाला मंदिर दिसते की नाही माहीत नाही आहे, पण आपण त्या साईडनं आलेलो आहोत. दिसलं तर पहा गडाला पूर्ण असा मला बोलूचा सगळीतून असं साईड साईडनं असा वेढा मारून त्या तिथं मंदिर आपलं तिथून असं थोडंसं खाली उतरलेलो आणि खाली बेसवर गाडी लावली आहे.
मी गावकऱ्यांना विचारले तर मंदिरामध्ये मला काही गावकरी भेटले, ते म्हणजे तुम्ही बरोबर रस्त्याने आलाय, तुमच्या गडाच्या दुसऱ्या साईडने जाचाल तर तुम्हाला हा जो छोटासा डोंगर दिसतोय तो पार करून असा फिरून तुम्हाला जावं लागणार आहे तिथे. तर ते म्हणजे आले तर तसं नागरी जावं, तुमचा टाईम वाचेल आणि एनर्जी सुद्धा वाचेल. आणि आता आपण ह्या गुरुद्वारा आहे पुढच्या गुरुद्वारा आपण जाऊ शकतो. ते कंपाऊंड मारलं आहे आणि समजलं नाही कारण कंपाऊंड मारलेलं आहे, कारण तिथे एक पाण्याची टाकी आहे आणि त्या टाकी पण चारी बाजूला एवढं गोबर झाला मे बी लोक त्यामध्ये पडू नये. साईडला एक छान असं कंपाऊंड मारलेलं आहे. गोदरेजवाल्यांनी चांगलं मार्केटिंग केलेलं आहे बघा आणि सोशल कॉससाठी काम पण म्हणूयात आपण, कारण की वर येता येता मी जवळपास गोदरेजने प्रोव्हाइड केलेले 7-8 बेंचेस बघित होते. त्या मंदिरमध्ये सुद्धा गोदरेजवाल्यांनी ठेवलेले आहेत बेंचेस. समाजसेवा प्लस मार्केटिंगचं पण काम चांगलं केलेलं आहे गोदरेजवाल्यांनी. आपण आता वर जाऊयात. आणि मी थोडासा आता आराम करू इच्छित आहे. थोडासा मला सावली घेतली आहे, तुमचा आराम करायला थोडासा वेळ घालवत असेल, टाईम स्पेंड करेल आणि गेले 100% आणि खेळ खाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात मी ट्रेकिंगला जात असाल, नवीन शू घेतले असतात तर पहिल्यांदा 1-2 दिवस जरूर वापर, कारण की हे मी काल घेतलेले शूज मी काल वापरून पाहिले नाहीत तर मला आता पुढं पायाच्या अंगठ्याला आणि मागच्या बाजूला खूप इरिटेशन देत आहे, पेन करत आहे शूजने. कधीही नवीन शूज जर तुम्ही ट्रेकिंगसाठी खास शूज घेत असाल तर 1-2 दिवस ते घालून वापरा, जेणेकरून त्याचे थोडेसे तुम्हाला समजेल की कुठं रुटतो आणि काय होतं आणि काही दिवसांनी ॲटोमॅटिक तो पायामध्ये फिट येईल. काहीतरी नॅचरल असल्यासारखं वाटते, जसं की एक गावकरी भेटलं तरी सांगितलं की पिण्यालायक पाणी आहे आणि प्रत्येक जे शेत असावं आणि पाणी पिण्यालायक तर बिलकुल वाटत नाही आहे. पाणी एकदम हिरवंगार आहे, बाजरून पाणी आलं आहे, मेरी स्वच्छ राहू शकतं बट मी नाही पिणारे पाणी पाणी ऑलरेडी पिण्याचं पाणी आणलं आहे ते मला खाली उपरेपर्यंत सफिशियंट आहे. म्हणजे तुम्ही जरा घरावर येत असताना तुम्हाला पाण्याची जरा हे पाणी हवं असेल तर तुम्हाला प्रवेश द्वारापाशी पाणी तर एक टाकी होती, ती प्रवेश द्वारापाशी सुद्धा मला दाखवलेली होती आणि इथे सुद्धा तर पाणी जरा तुम्ही घेऊन येणार असाल तर वर पाण्याची सोय आहे. एक आपलं इम्पॉर्टंट जुन्या काळातलं जिथं कुकिंग फ्रीज जे पुन्हा असतो तो आणि ग्राइंड करण्याचं लंचन मिक्सर आपण एक प्रकारे म्हणूया तिथे बारीक करण्यासाठी आहे, तिथे हे यूज करायचं आणि तिथून पाहू शकता की हे मॅन्युअल ज्या काळात मॅन्युअली व्हायचं त्या साईडला बैलगोडी असं की आय डोंट नो, मी ह्याला ढकलण्याचा प्रयत्न केला पण हे खूप हेवी वेट आहे, मी ह्याला पुढं सोपू नाही शकत आणि हे त्या काळात एक किल्ल्यावरचं विशेष असं पाहण्यासारखं एक एकमेव असं चित्र आहे. आणि बाकीचं जे आहे ते 3 दरवाजे आहेत, लोक आहे आणि काहीतरी जुन्या काळातले लेखनी केलेलं प्रवेशद्वारावर मी ते पाहिलं नाही, मी जस्ट आत्ता गुगल केलं आणि बऱ्याच गोष्टी मला समजतात की आपण ह्या ह्या दरवाजावरून अंदर आहोत. आणि आत्ता आपण जवळपास एक 3-4 पुरुष म्हणजे जवळपास मी साईड साईडनं एक्सप्लोर करत चाललो आहे, कारण की मध्ये जर पाहायला गेला तर तुम्हाला मध्ये पूर्णतः अशी बारीक छोटी छोटी वनस्पती दिसतील, त्यामुळे मधून तरी काही जाण्याची काही शक्यता नाही आहे. बाकीच्या साईडनं मी कडेकडे नेऊ गुरुष टू गुरुष असं आहे एक्सप्लोर करतो. त्या गुरुजवर जायचं होतं पण हाच वर मला काहीतरी बोलण्याचं पण आवडत होतं, मी हॉटेल हॉटेलचे शेड मारलेला आहे, हॉटेल आहे का मंदिर आहे मला अजूनही कल्पना नाही, तर तिथं जाऊन थोडंसं त्यांच्याबरोबर कन्व्हर्सेशन होईल माझं आणि थोडंसं मग इतिहास जाणून घ्यायला किंवा गडावरच्या काही अनुभव किंवा गोष्टी ऐकून घ्यायला माझे ज्या गोष्टीविषयी म्हणतो ते आज तो पत्र होता नाही लॉक लावला आहे मे बी मंदिर असेल मंदिरचं वाटत नाही आहे, कारण की एक तर घरासमोर तुळशी तर विंडावून असतं आणि मंदिराला शेकारी नाही आहे, मे बी घर असेल नाहीतर वर जे तुला सर्विस प्रोव्हाइड करतात पाणी बघतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्यांचं शॉप असू शकतं अंदाज लावतो दिवस आणि तिथून आता मी उतरायला सुरुवात करतात. बाकी तुम्ही वर आलो तर वर आल्यानंतर मग लागले मातीचं मंदिर आहे तर तुम्ही ट्रेन घेऊन येणार तर येऊ शकता आणि सदर पाणी टाकी आहे बाकीचं पाणी टाकी सुद्धा ते पाणी जे आहे ते खाजून ते पाहिजे दिसते आणि गावातून वर पाणी आणलं लागतं प्रथम कसं मला असं वाटलं की गडावरून ते पाणी जिथून येते तिथून पाहिजे नसल्या ठिकाणी पाहिजे जे असते गावातून
ओव्हरऑल चांगलं वाचून आहे इथलं वरची वाचाई माता मंदिर असं म्हणतात आणि त्यावर हिरागडाला विचित्रगड देखील सुद्धा म्हणतात. आता मी डिसेंडिंग करतो खाली उतरायला सुरुवात करते आणि थोडासा रेस्ट घेतली कारण की तो जो पूट होता काल नवीन घेतलेला त्यामुळे माझ्या दोन्ही पायाला मागच्या बाजूला असे भरे मोठे फोड आले आहेत आणि थोडा अंकासुद्धा पेन पाहायला लागला. हिरागड सर तो मारल्यानंतर ना आता मी चाललो आहे रायरेश्वरला आणि मला फुल टू सूर्यवंशमध्ये फिरत होता कारण की मला गड वर चढून दिवस खाली जाण्याच्या आतमध्ये वर चढून मला टेंट पिच करायचा होता. आत्ता वाजलेले आहेत मला सांगते किती वाजले आत्ता वाजलेले आहेत 5:30 एक आता 5:50 आहे मॅडम वर जाण्यासाठी आणि मला सूर्यवंश पिक्चर साखर रिपीट ठेवली डोक्यामध्ये आठवत होता कारण की सूर्य मावायच्या अगोदर मला तर आणि वर पोहोचायचा कारण की रात्र झाल्यानंतर ना एक तर पहिल्यांदा रस्ते माहिती नाही मला आणि त्या ठिकाणी मी नवीन आलो जे कॉन्टॅक्ट आहेत वर पण स्वतः त्या नवीन ठिकाणी असेल तर रस्ते माहिती असेल थोडंसं टेन्शन येतं पण डेअरिंग करून मी हा डिसिजन घेतला की काही जमते रे आपण आजचा जो स्टे आहे तो रायरेश्वरवरच करायचा आणि असं चांगलं आहे वर मी काय घेऊ शकता रायरेश्वर चालू आहे माझ्या जशी मागे जो दिसतो आहे तो आहे केंदाय घर तर आपण उद्या जाणार आहोत तर पाहूया वर जाऊन काय अनुभव येते तो आणि एकटंच असल्यामुळं ते थोडंसं वेगळाच एक्सपिरियन्स असणार रायरेश्वरच्या डोंगरावरून समोर केंदायश्वर घर त्या साईडचं आहे पायऱ्यांनी चाललो होतो आपण पायऱ्या मागे काही निघा होती आणि इथं तर आता त्यांनी बनवलेले आहेत सर करणं ह्या साईडनं अवघड असेल विशेष म्हणजे वरच्या साईडला मानवी वस्ती आहे रायरेश्वर गाव आहे त्या गावामध्ये आताच माझं जे बोलणं आहे तुमचं असतील सामान घेऊन वर येतात त्यांच्यासाठी हे खूप डिफिकल्ट म्हणत असणार आहे त्यांचं जे काही सिलेंडर लागणारा किरण आहे हा डोक्यावर घेऊन वर जावं लागतो. आपण त्यामध्ये खूप सुखी आहोत आपले जे काही किराणा ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत ते आपण 5 मिनिटाच्या अंतरावर जाऊन मागे घेऊन आणू शकतो आणि आपण रायरेश्वरच्या शॉपला पोचलो आहे हा होता उघड म्हणजे जेणेकरून तुम्हाला फिट असाल तर आपला स्कूप था मग शॉपला पोचायचा आणि आता आपण साईट सीन करून टेन पीस करणार आहोत एका ठिकाणी जस्ट आता वर पोचलो आहे आणि थोडंसं लोकल जे रहिवासी आहेत ते मला खालून भेटलं त्यांना लिफ्ट दिलेली तर लिफ्ट दिल्यानंतर थोडंसं कॅमेरा झालं की तिथला काही काय आहे किती पेंटिंग वगैरे वगैरे आणि आत्ता मी फायनली ते एक जागा मला जरा बऱ्यापैकी चांगली वाटते आणि टेंट पिच करत आहोत आधी मी भेटता आणि पिच टेंटसाठी हे जरी तुम्हाला जागायचं असेल पूर्ण ती मातीची आहे पण तिथं पाण्याची गरज असल्यामुळे थोडे बाकीचे जे छोटे छोटे किडे असतील विंडो असतील विंडोच्या मागे साप असतील त्याचा पण धोका असतो आणि ते थोडंसं पाण्याचा फ्लो आहे तिथं त्यामुळे ते व्यवस्थित पिच होणार नाही त्यासाठी मी इथे सॉलिड दगडावर आणि टेंट आहे स्वतः पत्रावर इथं काम करत आहे. एकदा झालं की तुम्हाला क्लिक करेल आणि अंदर लगा झाली तर मग उद्याचं काय तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला उत्सुकता असेल की विशाल टेंट कसं लावते तर खूप सोपं आहे त्या गाड्या आहेत त्याच्या स्टिक्स आहेत आणि ह्या फोल्डेबल असतात तिथं असं ह्यामध्ये असं घालून त्याला स्ट्रेट करतात आणि फक्त ह्या दोनच आहेत एक इकडून एक घालायचे आणि इकडून घालायचे आहे I'm not a good person.